नेता गणेश बिडकर यांनी केलं आहे त्यांना मी एवढंच सांगते की आपण सर्व प्रतिनिधी जे सर्वसामान्यांच्या मतदानातून निवडून येतो आणि आपण तिथे कार्य करत असतो, पण जेव्हा एखादा प्रतिनिधी निवडून येत नाही पण संविधानाच्या जोरावरती आणि ताकदीवरती जर त्या पदावर बसत असेल तर त्यांनी हे भान ठेवलं पाहिजे की आपण ज्याच्या मदतीने सहकार्याने आपण तिथे पोहोचलो आहोत त्याच संविधानाच्या विरुद्ध आपण कसं बोलू शकतो? हा अधिकार कोणीही दिलेला नाही. आणि आज जर आपण बघाल की देशामध्ये पूर्ण जगभरामध्ये फक्त भारत असा देश आहे जिथे संविधान हाताने लिहून प्रत्येक जनसामान्य माणसासाठी एक अधिकार दिलेला आहे. आपण बघाल की बाहेर इतर देशांमध्ये मीडियासमोर किंवा पत्रकारांसमोर आपले इंडिव्हिज्युअल मत मांडायची सुद्धा संधी काही काही देशामध्ये नागरिकांना नाही आहे. आणि आज तुम्हाला ही जर संधी मिळतीये ही फक्त आणि फक्त आपल्या भारतीय संविधानामुळे मिळत आहे. आणि आपण ही संधीचा दुरुपयोग करून आपले कोणतेही मत कसेही वेडेवाकडे करून तुम्ही संविधानाच्या विरुद्ध बोलत असाल तर ह्याचा आम्ही शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो. आज इतके दिवस झाले आहेत पण कोणतीही कारवाई त्यांच्यावर झाली नाही, त्यासाठी आम्ही निषेध करून इथे आंदोलन केले आहे की त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे जेणेकरून संविधानाविरुद्ध कोणाची हिंमत होणार नाही बोलण्याची. आणि जरी आम्ही आज आंदोलन करत असलो आणि आमच्या विरुद्ध कारवाई झाली तरी शिवसेना कधीही कुठल्याही पोलीस कारवाईच्या साठी मागे हटली नाहीये, सर्वसामान्य जनतेसाठी पुढे आली आहे आणि अशीच राहणार पुढे सामान्य जनतेसाठी. मी एवढंच सांगू इच्छिते की नागरिकांनी जर तुम्हाला निवडून दिलं आहे आणि तुम्ही जर नागरिकांसाठी काही करत असाल तर हे संविधानच्या अधिकारामुळेच आहे. आणि या संविधानासाठी सर्वसामान्य जनतेने एक सुशिक्षित आणि शिकलेल्या मतदाराला निवडून आणून द्यावं ही आपल्याला एक अडाणी किंवा अशिक्षित व्यक्ती जे वक्तव्य करतो ते असं असतं. त्यामुळे मी सर्वांना विनंती करेल की आपण जे काही जनता निर्णय घ्याल त्यावरती आणि शिवसेना ह्या वक्तव्यावरती पूर्णपणे जाहीर निषेध करत आहे आणि आंदोलन करणार आहे, त्याबद्दल त्यांच्याविरुद्ध ही कारवाई झालीच पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.